नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना 2021 या योजनेसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे. मग या योजनेमध्ये कोणकोणते योजना समाविष्ट आहेत त्या योजनेची आपण माहिती जाणून घेऊया. नवीन विहिरी, जुनी विहिरी, इनवेल बोरिंग, ठिबक सिंचन, तुषार पंप, शेततळे, प्लॅस्टिकीकरण अस्तरण करणे, त्याच्यानंतर पारसबाग असतील, वीज जोडणी असेल, असे अनेक योजनांचं याच्यामध्ये समाविष्ट आहे. आणि या योजनेसाठी जिल्हानिहाय निधी पण या ठिकाणी वाटप होणार आहे. मग ते निधी कशा पद्धतीने वाटप होणार आहे किंवा याच्यामध्ये कोणकोणते जिल्हे समाविष्ट आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. चला तर मग त्याची सविस्तर माहिती पाहूया. मित्रांनो, त्यासाठी आपण दिनांक 20 जुलै 2021 हा जिहार आपण थोडक्यात जाणून घेणार आहात. म्हणजेच सन 2021-22 बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेची क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील अंमलबजावणी करण्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबतचा हा जिहार आहे. मग यामध्ये राज्यातील अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच त्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी आवश्यक बाबी विचारात घेऊन संदर्भाधीन दिनांक 9 ऑगस्ट 2017 रोजीच्या शासन निर्णयान्वये आदिवासी उपयोजना सुधारित करण्यात आली आहे. मग या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाखापर्यंत आहे अशा शेतकऱ्यांसाठी नवीन विहीर खोदणे, जुनी विहीर दुरुस्ती करणे, इनवेल बोरिंग असेल, वीज जोडणी आकार, पंपसंच, पी व्ही सी पाईप असेल, शेतळ्याचे प्लास्टिक अस्तीकरण करणं असेल, पारसबाग असेल, सूक्ष्म सिंचनसंच असेल, अशा अनेक बाबीसाठी अनुदान देण्यात येते. मग याच्यामध्ये सन 2021-22 करता आदिवासी विकास विभागाने योजनेअंतर्गत बिरसा मुंडा कृषी क्रांती क्षेत्रांतर्गत उपयोजनासाठी म्हणजेच 62,25,000 एवढी निधी या ठिकाणी देण्यात आली. आणि क्षेत्राबाहेरील घटकासाठी या ठिकाणी 32,43,00,000 एवढं या ठिकाणी निधी याप्रमाणे निधी या ठिकाणी वाटप होणार आहे. आणि टोटल जर आपण निधी जर पाहिलं तर 94,69,00,000 या ठिकाणी एवढी निधी उपलब्ध होणार आहे. मग जिल्हास्तरावर उपलब्ध करून दिली जाणार आहे ही निधी. मग या निधीसाठी सन 2021-22 अनुसूचित जमातील शेतकऱ्यांचा बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत क्षेत्रांतर्गत उपयोजनासाठी म्हणजेच 37,35,35,00,000 एवढी या निधी या ठिकाणी देण्यात आली. आणि क्षेत्राबाहेरील उपयोजनासाठी म्हणजेच 19,46,00,000 एवढी निधी या ठिकाणी वाटप होणार आहे. मग या निधीसाठी निधी उपलब्ध होईल सदर उपलब्ध होणाऱ्या निधीतून राबवण्याचे योजनेचे प्राधान्य क्रमांक निश्चित करण्याचे अधिकार संबंधित जिल्हा नियोजन समितीस राहील. मग या चालू वर्षासाठी सदर निधीची मर्यादा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड करून योजनेअंतर्गत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीस प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा शासनाचा विचाराधीन होती. याबाबत शासनाने पुढील निर्णय घेतलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपण शासनाचा निर्णय पण आपण काय घेण्यात आलेला आहे ते पण आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. सन 2021-22 अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत क्षेत्रांतर्गत म्हणजेच उपयोजनासाठी 37,35,00,000 एवढी निधी आणि 19 कोटी जे क्षेत्राबाहेरील आहे 19,46,00,000 आणि त्याच्यानंतर टोटल या ठिकाणी जर निधी जर वाटप म्हणजेच या ठिकाणी देण्यात येणार आहे. मग या सर्व निधीमध्ये या ठिकाणी योजनेकरिता आदिवासी विकास विभागामार्फत संबंधित जिल्हा परिषदेना निधी वितरित करण्याचा येईल व योजनेची अंमलबजावणीस वित्तीय मान्यता संबंधित जिल्ह्याने जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात येईल. अशा पद्धतीने जिल्हाधिकारी आहे त्यांच्याकडे ही निधी पूर्णपणे योजनेअंतर्गत बाबीच्या अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वर्ग करण्यात यावी किंवा वर्ग करण्यात या ठिकाणी पूर्णपणे येईल. मित्रांनो, त्यासाठी जे विवरणपत्र आहे म्हणजे कोणकोणते जिल्हे याच्यामध्ये समाविष्ट आहेत त्या जिल्ह्याची पण यादी आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहात. मग हे जिल्हे कोणकोणते आहेत त्या जिल्ह्याचे पण आपण विवरणपत्र काय काय आहेत. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना क्षेत्राबाहेरील कार्यक्रमासाठी जिल्ह्याने वार्षिक लक्ष्यांक या ठिकाणी दिलेला आहे. याच्यामध्ये ठाणे जिल्हा, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली ते अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, पालघर असे 31 जिल्हे या ठिकाणी याच्यामध्ये समाविष्ट आहेत. म्हणजेच जिल्हा क्षेत्राबाहेरील या ठिकाणी काय सांगले योजना क्षेत्राबाहेरीलसाठी एवढे 31 जिल्हे आहेत. मग या 31 जिल्ह्यांना या ठिकाणी पूर्णपणे 32,43,00,000 या ठिकाणी निधी देण्यात आलेला आहे. मग योजने क्षेत्रांतर्गत जे जिल्हे आहेत ते क्षेत्रांतर्गत जिल्हे कोणकोणते आहेत यांचे किती निधी या ठिकाणी वाटप होणार आहे याची पण आपण माहिती जाणून घेऊया.
क्षेत्रांतर्गत म्हणजे ठाणे, रायगड, पुणे, नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार, नांदेड, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, अमरावती, यवतमाळ, पालघर असे 16 जिल्हे याच्यामध्ये समाविष्ट आहेत. आणि या 16 जिल्ह्यासाठी 62,25,000 म्हणजे जवळपास एवढी या ठिकाणी निधी वाटप होणार आहे. हे संपूर्ण पद्धतीने अशा पद्धतीने आपण जिल्हानिहाय निधी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत एवढी निधी या ठिकाणी वाटप होणार आहे. त्यासाठी मित्रांनो, या निधीसाठी जर तुम्हाला हवे असेल तर तुम्हाला पूर्णपणे याची माहिती असणं फार गरजेचं आहे. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नेक्स्ट अशाच पद्धतीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.